हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चाललाय। येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केलंय। त्यासाठी त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्याला सांगितलंय। याच पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजूर विठे चितळवेढे येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे व नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर रथाचं उद्घाटन माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी राजूरगावचे सरपंच गणपत देशमुख, पंचायत समितीचे BDO एकनाथ चौधरी, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव यशवंतराव आभाळे, ग्रामविकास अधिकारी भैरवनाथ नाडेकर, शांताराम काळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका विठे चितळवेढे व राजूर या ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। ही योजना 15 सप्टेंबरपासून 10 ऑक्टोबरपर्यंत या मोहिमेअंतर्गत अकोले तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात येणार असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंद्रजीत गंभीर यांनी सांगितलंय। परंतु हे उभारत असताना आरोग्य यंत्रणा देखील आपली तेवढी सक्षम झालेली नाही। त्या आरोग्य यंत्रणेकरता एकंदरीत आपल्या 10 PHC चे 10 डॉक्टर, त्यानंतर आरोग्य ग्रामीण रुग्णालय 4 ग्रामीण रुग्णालय आपल्या तालुक्यातील, या 4 ग्रामीण रुग्णालयामधले 8 डॉक्टर, म्हणजे टोटल 18 डॉक्टरपैकी 8 डॉक्टरची सेवा कुठे लावली साहेब? संगमनेर कोविड सेंटरला राहिले 10 डॉक्टर, 10 डॉक्टरपैकी प्रत्येक 8 ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर हे बाहेर पडू शकत नाही, 8 डॉक्टर बाहेर पडू शकत नाहीत, राहिलेत फक्त त्या ठिकाणी 10 पैकी 8 गेल्यानंतर 2 डॉक्टर शिल्लक राहिले। एकाला तुम्ही मेडिकल ऑफिसरचा चार्ज दिलेला आहे, 1 डॉक्टर काय करणार आहे? आज जी परिस्थिती पाहतोय की कुठेतरी तालुक्यातली परिस्थिती भयानक होत असताना, कुठेतरी आरोग्याच्या बाबतीत काळजी घेत असताना, मी ज्या वेळेस या ठिकाणी काल फोन केले संबंधित सर्व अधिकाऱ्यांना, साहेब का जे काही लोकप्रतिनिधी असतील किंवा काही सामाजिक संस्था असतील, काही सामाजिक संस्थेच्या अंतर्गत काम करणारी काही मंडळी असतील, या मंडळींना काही या ठिकाणी कोविडचे बेड सेंटर कोविड सेंटर सुरू करायचे ते सांगतात आहेत। आम्ही त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आम्ही करू, बेडची व्यवस्था आम्ही करू, त्या मंगल कार्यालयाचं भाडं असेल ते आम्ही देऊ, परंतु कुठेतरी आरोग्याची जी काही यंत्रणा असेल की आरोग्याची यंत्रणा शासनाची असली पाहिजे, आणि शासकीय यंत्रणा दिली तर ते कुठेतरी कोविड सेंटर सुरू होऊ शकतो। मग दुर्दैवाने ज्यावेळेस मी बोलतो काही अधिकाऱ्यांची, तर त्या ठिकाणी ही यंत्रणा पुरेशी नाही, आणि पुरेशी नाही म्हणून या ठिकाणी पर्यायी कोविड सेंटर जे आहेत ते लागणारे कोविड सेंटर देखील सुरू होऊ शकत नाहीत। मग या बाबतीत आवाज उठवणार कोण, बोलणार कोण? मग जर लोकांची परिस्थिती एकीकडं कोविड वाढतोय, कोरोनाचे पेशंट वाढत आहेत, कालचीच परिस्थिती अशी झाली। त्यांच्या सहकार्याने प्रत्येक घरात तसेच गावामध्ये जाऊन 2 महिन्यामध्ये 2 वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी, तसेच चेक द कोरोना, डिटेक्ट कोरोना अँड ट्रीट कोरोना संदर्भात दौंडी देऊन माहिती देण्यास सुरुवात केली। सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी सहकार्य करावं असं आवाहन शासनाने केलंय। या मोहिमेला अकोले तालुक्यातील सर्वच नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचं मत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंद्रजीत गंभीर यांनी व्यक्त केलंय। अकोले तालुक्यामध्ये बहुतांश भागामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्यामुळे राजूर, अकोले, समशेरपूर ही बाजारपेठेची गावं बंद करण्यात आली। मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी ब्लॅक बेल्ट म्हणून करावा, सदा सर्वदा मास्क लावावा, शिवाय बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, बोलताना फेस टू फेस बोलणे टाळावे असा सल्ला माजी आमदार वैभव पिचड यांनी दिलाय। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अकोले प्रतिनिधी विठ्ठल खाडे।